आणि पिंपरी चिंचवड शालेय स्कूलमध्ये स्पर्धा ज्या घेण्यात येत आहेत त्यातील सर्टिफिकेट हा महत्त्वाचा पार्ट येतो आहे. आणि मंगल जाधव मॅडम या ठिकाणी 14 वयोगटाचं जे मुलं आणि मुलींचं सर्टिफिकेट देण्याचं काम गुणांकन मानांकन ह्यांची माहिती घेऊन मुलांची नावं आणि सर्टिफिकेट प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम मॅडम करतात. मॅडम काय सांगाल, आज तुम्ही 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धा झाल्यात, मुलींच्याही झाल्यात, किती साधारण सर्टिफिकेट देण्यात आले तुमच्या माध्यमातून? तसं 14 वर्ष वयोगटामध्ये 100 मीटर 200 मीटर 400 मीटर 600 मीटर आणि 3000 मीटर असं रनिंगचा इव्हेंट असतो. त्याच्यामध्ये फेकीच्या इव्हेंटमध्ये थाळी फेक गोळा फेक हे फेकीचे विभाग असतात आणि उड्यामध्ये लांब उडी आणि उंच उडी या दोन उड्यांचे भाग असतात. अशा या विभागामध्ये असे 3 दिवस आमचं हे शेड्यूल चालतं. या 3 दिवसामध्ये इव्हेंट ठरलेले असतात आमचे. 100 मीटर 200 मीटर हे पहिल्या 2 ह्याच्यामध्ये घेतलं जातं. त्याच्यामध्ये 17, 19 आणि 14 असे मुलं मुली एकत्रित घेतले जातात. आणि तसे हे जसे जसे इव्हेंट होतील त्याप्रमाणे आम्ही सर्टिफिकेट लिहिण्याचं काम करतो आणि त्याप्रमाणे लगेच मुलांना ते कसे मिळतील लगेचच्या लगेच ते आम्ही देण्याचं काम करत असतो. निश्चितच मॅडम या ठिकाणी जे काही एंड पॉईंट आहे त्या ठिकाणी गुणलेखक आणि जे मुलांची माहिती जे चेस्ट नंबर लिहिण्याचं काम करणारी जे आहे त्यांचं जवळीक आणि तुमची सर्टिफिकेट लिहिण्याची जी जवळीक आहे त्यामुळे सर्टिफिकेट हे पूर्ण फास्ट पद्धतीने होत आहेत. तर ही जी प्रक्रिया आहे हे जे संयोजन आहे गेंजी सर आणि सन्माननीय पानसरे सर यांचं जे नियोजन आहे तर ह्यामध्ये दिवसेंदिवस जी प्रगती होते मुलं मुलांचं जी कौशल्याच्या दृष्टीने प्रगती होते आणि आकडेवारीच्या दृष्टिकोनातूनही क्वांटिटी मुलांची वाढलेली आहे तर ह्याबद्दल काय सांगाल? तसं म्हटलं तर सर या प्रत्येक इव्हेंटमध्ये 14, 17, 19 हे 5वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी असतात. 14 मध्ये 5वी ते 6वी ते 8वीपर्यंतचे 7वीपर्यंतचे विद्यार्थी असतात. 17 मध्ये 8वी, 9वी ते 10वीपर्यंतचं आणि 19 वर्ष वयोगटामध्ये 11वी ते 12वी असे 2-3 गट याच्यामध्ये असतात. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग हा 14 वर्ष मुलं 17 वर्ष मुलं आणि 19 वर्ष मुलं जास्तीत जास्त 19 वर्ष वयोगटाचा सहभाग याच्यामध्ये जास्त असतो. कारण ते 2-2 वर्ष याच्यामध्ये 14, 17, 19 मध्ये 17 मध्ये खेळले गेले जातात. त्याच्यामुळे त्यांना जास्त प्रकारे अनुभव मिळतो आणि अनुभव मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच हा 14, 19 वर्ष वयोगटामध्ये हे कॉलेजचे विद्यार्थी तसे फिट फाईट असतात आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये एन्ड्युरन्स वगैरे आपण तसं म्हणलं तर क्षमता ही जास्त विद्यार्थ्यामध्ये निर्माण होते. आणि 19 वर्ष वयोगटाला तसे इव्हेंट हे जास्त प्रमाणात आहे. 14 वर्ष वयोगट हे लहान मुलं असतात, त्यांची शारीरिक क्षमता ही त्या दृष्टीने कमी असते आणि कमी असल्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये इव्हेंट हे कमी आहेत. 17 मध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त आहेत आणि जास्तीत जास्त इव्हेंट हे 19 वर्ष वयोगटामध्ये ठेवले गेलेले आहेत. आम्ही त्याच्यामुळं जास्तीत जास्त मोठ्या मुलांना बक्षीस मिळतात आणि पुढे ते कॉलेजला गेल्यानंतर पुढे त्यांना ते पुढे जाण्यासाठी त्यांना तो सर्टिफिकेटचा उपयोग त्यांना खूप चांगल्या प्रमाणात होतो. कुठलं भाग आपण निवडावा किंवा कोणत्या क्षेत्राकडे आपण कल आपला जास्त असावा हे त्यांना सर्टिफिकेटवरून सुद्धा त्यांना कळलं जातं की आपण कुठला भाग निवडावा ते. मॅडम तुमच्या संदर्भात काय सांगाल, तुम्ही कुठं क्रीडा क्षेत्राचं एज्युकेशन घेतलं आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन? हा मी अंगणासाहेब मेसवारी स्वारगेटचं चंद्रशेखर आगाशे कॉलेजला मी BBEd केलं 93 आणि 92-93 ते 98 मी स्वामी समर्थ विद्यालय इंद्रायणी नगर या शाळेमध्ये कार्यरत होते. आणि त्याच्यानंतर 99 मी क्रीडा विभागामध्ये सर्व्हिसला लागले, क्रीडा विभागामध्ये क्रीडा शिक्षिका म्हणून. आणि अशा प्रकारे मी आता सध्या लांडेवाडी या माध्यमिक विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि आता सध्या हे सर्टिफिकेट लिहिण्याचं काम आम्ही करत असतो इथे. धन्यवाद मॅडम या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण माहिती दिलीत आणि या ठिकाणी शालेय स्पर्धा घेण्यामध्ये तुमचं जे कौशल्य या ठिकाणी तुम्ही वापरताय आणि आयुक्त त्याचबरोबर क्रीडा आयुक्त यांना जे सहकार्य करताय त्याबद्दल तुमचं हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.